यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयोर्भूतिर् ध्रुवानीतिर्मतिर् नमः। सानथूर गरीब श्रीमंत एवढंच नवे पापी आणि पुण्यवान या सर्व भेदापासून अलिप्त ज्याच्या पावन सभेत ज्ञानराजांच्या पंक्तीला चोका मेळा सुद्धा शोभतो त्या श्री विठ्ठल चरणी ही सेवा सादर समर्पण। जी बघू डॉक्टर साहेब, हा अरविंद म्हणजे अगदी महामूर्ख माणूस आहे। म्हणजे? नाही म्हणजे तसा फार हुशार आहे ना, एमएला सुवर्ण पदक पटकावलं आहे ना, आणि कविता काय छान करतो म्हणता। डॉक्टर साहेब, आपण पंख ही कविता नक्की वाचली असणार। नाही पण काव्याचा रोगाशी संबंधच काय? या अरविंदच्या बाबतीत तरी तो नक्की आहे। हे बघा सिस्टर, 104 टेम्परेचर आहे आणि निमोनियाची केस वाटते। त्यांच्या जवळपास कोणीच नाही तर तुम्ही स्वतःच काळजी घ्या म्हणजे झालं, आणि पेनिसिलिनच्या इंजेक्शनची तयारी करून ठेवा। Thank you.
का झाला भाऊ भाऊ तुम्ही रडता माधव भावना भावना म्हणा अरविंदची तब्येत छान आहे भाऊ सिंधसे मिस्टर सिंधसे इकडे बघा पाणी पाहिजे का थोडं ठीक आहे अहो मंजिरी बाई काय गो आज तरी वेळेवर येणार का हॉस्टेलवर का कुणी नवा पेशंट आला की तुला अगदी नाट्यातला वाटतो बघ हे बघ शाले आपण जे काम करतो ना त्याच्याशी माणसांनी नेहमी प्रामाणिक असावं बघ रात्रभर जागत होता तुम्ही माझ्या पाशी नुसती जागतच नव्हते बसले चांगली लांब लांब व्याख्याने ऐकत होती तुमची काय बडबडत होतो मी रात्री असल्या बडबडण्यातूनच गुन्हेगाराचा पत्ता लागतो म्हणे पोलीस तुम्ही गुन्हेगारी नाही आणि मी पोलीसही नाही तुम्ही पोलीस झालात तर काय होईल अपघात कमी व्हायच्या ऐवजी वाढायला लागते चला उगीच काहीतरी काय बोलता काल रात्री असं काही बडबडत नव्हता हा नुसतं भाऊ भाऊ अशी जप्पा घेतली ती एखाद्या लहान मुलासारखी भाऊ भाऊंच्या सारखे वडील मिळायला भाग्य लागत मोठ भाऊ नुसते वडीलच नाहीत तर आईची माया सुद्धा दिली आहे त्यांनी मला आतापर्यंत तुझ्या आशीर्वादानं सर्व आयुष्य सुखात आणि समाधानात केलं सदोदित तुझ्या चिंतनाशिवाय दुसरं काही मनात आणलं नाही उरलेलं आयुष्य सत्कार केला पाप गाईल सप्त जन्माचे उभी राहशील बाळे पायी वाजतील वाळे शेवटी न तुझे पाळे मुळे उद्धारतील गे चाळीस तुपा कर माझी आई रामराया काय रे रामे ए गंगे कुठं सगळी उलक्षित काय कळत नाही तो राम्या बसला असेल गांजा उडी आणि ही गंगी गंगातली काय झालं अक्का साहेब मुंगी बाळंतीन झाली तिला हत्ती झाला बरं का त्या बाळंतीवडा न्यायला बोलव नाही तुला समजलं सकाळी केअर करताना काय झोपली होतीस हे दिसलं की नाही तुला अगो बाई ही तर रामीच्या चिलमीची चिंदी मेल्या तरीच ती चिंदीला इतकी घाण येते मेल्या रामी ओसरीवर चिली मोडायला सवकला अक्का काय चाललंय हे माहित नाही काय त्या रामेच्या चिलमीच्या चिंधीवर माझा पाय पडला आता पुन्हा मला आंघोळ करायला हवी विहिरीत भरपूर पाणी आहे पण अंगण कालच सारवलंय ते आता पुन्हा सारवायला हवाय अगं पण गोठ्यात शेण आहे आणि सारवायला गंगू आहे खरं आहे रे बाबा कुंपणाला शेत खाल्यावर गुरे कशाला गप्प बसतील देवा हा पांडुरंगा सोडव रे मला हे गंगातलं नको नको झालंय मला हा सांगा
तुकारामाची गाथा वाचता वाचता हाच आता तुकाराम व्हायला लागलाय. आता तू आणि तुझं घर. हे काय अक्का? मी चालले. कुठं? काशी यात्रेला. एकटीच? ज्या घरातल्या गडी माणसावर माझी सत्ता नाही तिथं माझ्या सोबतीला येणार कोण? मी येईन ना, पण त्याला थोडा वेळ आहे. एकदा अरविंदच्या दोन हाताचे चार हात होऊ दे. फार चांगली मुलगी आहे. खरंच आवडली तुला ही मुलगी? हो. अरे लाखात मिळायची नाही असली मुलगी. कुळशिळाचं काही विचारू नकोस. माझ्या चुलत दिराच्या मावस बहिणीची सावत्र मुलगी आहे ही. परत जवळचं नातं आहे म्हणायचं. नातं असलं तरी हुंडा करणी मानपान यात मी एक पैसा सुद्धा कमी घेणार नाही. मुलगी एम ए असो नाहीतर एम डी असो, मी तिला घास द्यायला लावणार, विड्या तोडायला लावणार. अगं पण अरविंदच्या मनात काय आहे ते तरी अगोदर कळू दे. ही अलीकडची मुलं, त्याचं कुणावर प्रेम बसलं असलं तर? बसलं असलं तर जरा हरहुड कर म्हणजे जाईल उडून. अरे या पोराला जर असा सैल सोडला तर तो उद्या एखादी फटाकडी मडम घेऊन येईल इथं. म्हणजे मग तू घाल विचार, मी घालते जगा आणि रामा होईल फुटणे. हसतोयस काय? ते काय नाही, तू आजच्या अगोदर अरविंदाला पत्र लिही, म्हणावं तुझ्या आत्यानं उपास आरंभलाय, तुझ्या लग्नाचे लाडू खाऊनच ती तो उपास सोडणार आहे. समजलं? आत येऊ का? जरूर जरूर ये ना. नाही म्हटलं कविराजांचा एकांत विकांत चालला असायचा. एकांत? दुसऱ्या कोणाशी नाही रे, कवितेशी. अरे माधव, मूर्तिमंत कवितात रात्रंदिवस जवळ असल्यावर कविता कोण लिहित बसणार? आपल्या आजाराचं स्वरूप एकदम बदललेलं दिसतं. म्हणजे याच्यावर एक उत्तम औषध सांगून ठेव का तुला? हो हो जरूर. हा आता एकदम बँड बोला आणि अक्षत आपले काय हे पेशंटना रागवायचं नसतं. बस बरं. काहीतरी बोलतो तू. हे तुझ्या भाऊंचं आलेलं पत्र. बघ त्यांना कळव अरविंद कोळशाच्या खाणी पाहायला गेलाय म्हणून. कोळशाच्या का सोन्याच्या? काहीतरी बोल. अंक त्याच्यात तुझी बेठी कविता छापून आली. नमस्ते माधवराव. नमस्ते. हा आता चालत. प्लीज जरा बघू. हो येस. अगं बाई, फारच जुन्या काळातलं दिसता तुम्ही, म्हणजे रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक यावेळच्या. का? हो आमचा हरिपूर एक लहान खेड आहे अगदी एका बाजूला, पण तिथल्या परकऱ्या पोरी सुद्धा अय्या म्हणतात आणि मुंबईत राहून तुम्ही अगबाई म्हणता. कमालय वा तुमची. अहो पण मी एका कीर्तनकाराची मुलगी आहे, खेड्यापाड्यात वाढलेली, लहानपणापासून अगबाईच बसलंय माझ्या तुम्ही. खरे कमलाकर भेटला का तुला? हा भेटला ना. काय वाचता एवढं आवडीनं? अरे स्त्रियांचं सौंदर्य वाढवणारे साबणाची जाहिरात. दुसरं काय असणार आहे? उगीच काहीतरी यातली बेट ही कविता वाचते. कवितेखाली कमल हे नाव दिसलं की ती केव्हा एकदा वाचेन असं होतं मला. आणि मनात येत ही कमल आपल्याला भेटेल का? भेटेल का? हा काय प्रश्न आहे का? बोला कुठे भेटायचंय, कधी भेटायचंय, केव्हा भेटायचंय, अगदी या क्षणी आता. तुझा काय करतो रे? अरे हो माधव, आपण तुला ऑफिसला जायला वेळ होतो ना, तुझा आपण लोक. ठीक आहे बाय. अरे संध्याकाळी आहे. नमस्ते. हो नमस्ते. हो नमस्ते. काय हो? ह्या माधवरंजन कमलची ओळख आहे वाटत. हो माझ्यामुळेच झाली ती. खरंच? पण ही कमल दिसायला कशी आहे? छे ते काही विचारू नका. बहुतेक बुद्धिमान माणसं कुरूपच असतात, म्हणजे सॉक्रेटिस तसाच होता आणि अस्मादिकांची स्वारी. हो पण तुम्ही कमलची पंख कविता वाचली आहे ना? हो. इतकी सुंदर कविता लिहिणारी कवयित्री कुरूप कशी असेल? अहो बुद्धीचा आणि रूपाचा संबंध येतोच कुठे इथं. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. काय कसं काय ताप? नॉर्मल आला ना. अरे वा, त्याचं सगळं क्रेडिट घेणार बरं का? मग आता घरी जायची परवानगी आहे माझी? नाही नाही, तशी काय घरी जायची घाई नाही मला. असं मग काय तर दोन दिवस राहू दे, मग त्यांना डिस्चार्ज देऊन टाका. हा
पत्रावर डाक पडलं असतं ना, जगात आम्ही आहोत म्हटलं. कसलं गहन लेखन चाललंय एवढं? पत्र लिहिते मी. मला वाटलं काव्य लेखन चाललंय बाईसाहेबांचं, एखादं प्रेमगीत. कविता अशा काय वाटेवर पडलेल्या नसतात, पण ती केव्हा कुणाला कुठे भेटेल याचा नेम नसतो म्हणे. दवाखान्यात सुद्धा ती भेटते, फक्त 4 नंबरच्या खोलीत. शाले, तू गुप्त पोलीसच व्हायचीस बघ, चुकून नर झालीस. अरविंदच्या गडबडीत काकाने पत्र लिहायचं तसंच राहून गेलं, म्हणून मी आज मुद्दाम लिहायला बसले. तेच म्हणते मी, शकुंतला पत्र लिहिते ती दुष्यंताला, कण्वाला नाही. तुझ्या तोंडाला चांगलं भरभक्कम कुलूप घालायला पाहिजे. हो, म्हणजे साऱ्या गोष्टी आपल्या कडेकुलपात बंदोबस्तात राहतील. हे पत्र तू आपल्या वडिलांना लिहितेस ना? हो. मग ही तिघ कोण आली? कुठली? ही ही ती ही ती म्हणजे तीर्थरू, एवढं सुद्धा माहिती नाही ना तुला? ही ती कोण ग आली? आणखीन प्रेमाच्या कादंबऱ्यावाच म्हणजे कळेल सगळं तुला. हे बघ, ह्याच्यात कमलची कविता लिहून आली, ती वाचत बघ जरा. मध्ये गडबड लावले, पत्र सुद्धा लिहून देत नाही. ती कोण? ही कोण? अगो बाई, अगदी गाढ झोप लागलेली दिसते. हा, कुंभकर्णासारखी. चहा घेणार ना? नाही म्हंटल, चहा घेणार ना. चहा? किती अरसिक आहात हो तुम्ही. काय केलं बाई मी? काय झालं? केवढं सुंदर स्वप्न पडत होत मला. मी स्वर्गात गेलो आहे. अय्या, नंदनवनातील त्या कल्प वृक्षाखाली बसलो आहे. तिथे एक सुंदर अप्सरा अमृतानं भरलेला कलश घेऊन माझ्या समोर उभी आहे. आणि मग तिच्या हातचं ते अमृत प्यायला मिळणार. इतक्या इतक्या काय झालं? तुमचा हा चहा आला. आय एम व्हेरी सॉरी. माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडला. मी आपली चहा घेऊन जाते कशी? मग तुम्ही बसा आपलं ते नंदनवनातलं अमृत पीत अगदी पोटभर. अहो, त्या स्वर्गातली एक गोष्ट सांगायची राहिलीच तुम्हाला, ती अप्सरा थेट अगदी तुमच्यासारखी दिसत होती. पण मी आज जाणार आहे, तेव्हा तुमच्या हातचा शेवटचा चहा आधी पिऊन घेतो. शेवटचा? ते का? मग म्हणजे असाच आजारी पडून आलो तर पुन्हा तुमच्या हातचा चहा मिळेल म्हणा. नको नको, माझ्या हातचा चहा पिण्यासाठी तुम्ही आजारी पडू नका बाबा. त्यापेक्षा मीच येऊन करून देते म्हणजे झालं. बाकी कमलच्या ओळखीमुळे तुम्हालाही विनोदाचं वारं लागलेलं दिसतंय. अहो, कपड्यात ठेवल्या केवड्याचा वास त्याला लागतोच ना, तसंच आहे. अगं बाई, म्हणजे तुमचा आणि कमलचा इतका परिचय? परिचय? अहो, आम्ही अगदी जीवाभावाचे मित्र आहोत. मित्र? आय एम सॉरी, म्हणजे माझी मैत्रीण आहे ती. एकदा काय झालं, माझ्या पायाला काटा लागला आणि पाणी मात्र आलं तिच्या डोळ्यातून. असं? हो. मग तुमच्या ह्या कमलला पाहिलीच पाहिजे मला. केव्हा येत आहे? उद्या संध्याकाळी. उद्या संध्याकाळी का? हा हा, उद्या संध्याकाळी. कुठ? समुद्रावर, कमलच्या आवडीची एक जागा आहे अगदी एका बाजूला. रोज संध्याकाळी ती तिथे फिरायला येते. ती जागा, त्या जागेचा नकाशाच काढून देतो म्हणजे झालं, म्हणजे नक्की सापडेल. तुमची कमल आली कशी नाही? हे कवी लोक मोठे चक्कर असतात. बरोबर 5 वाजता यायचं कबूल केलं होतं तिने मला. काय स्वारी घड्याळ विसरली असेल झालं कुठे? स्वारी? नाही नाही, म्हणजे आपलं हे. एकान किती सुंदर आहे. कमल आली नाही हे बरंच झालं म्हणायचं. म्हणजे एकांत किती सुंदर असतो हे कळायला त्या एकांतात फक्त 2 माणसं आहेत. आणि ती 2 माणसंही सुंदर असावी, होय ना? असंच नाही काही, ती दोघं एकमेकाला आवडत असली म्हणजे झालं. उदाहरणार्थ
काय हो ही कमल तुमची एवढी अगदी जीवा भावाची मैत्री मग तुमच्या आजारपणात तुम्हाला भेटायला कशी आली नाही हे कवी लोक फार भित्री असतात माझा ताप साथीच आहे असं वाटलं असेल ते केवढ्या आशेने मी आले होते इथे कमल भेटेल आणि तिला मी ह्या भेट कवितेचा अर्थ विचारीन म्हणून कवितेचा अर्थ पण तो कवी लोकांना तरी कुठे ठाऊक असतो तो तुमच्या आमच्या सारख्यानाच अधिक समजतो मग सांगा ना मला पण एका अटीवर कविता नीट आठवत नाही मला पण ती तू जर म्हणून दाखवलीस हो चुकलं म्हणून दाखवली तर पहिला शब्द चांगला होता सखया भगवंता ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता उजाड उदास उपेक्षित बेटाचं दुःख आहे हे ओसाड बेट अगदी समुद्राच्या मध्यावर बेट म्हणजे दीन दलित दुर्दैव हरिश पिढ्यानपिढ्या दूर लोटले साध्या सुखाला पारखे झाले आणि सारा सुखवस्तू समाज म्हणजे त्याच्या सभोवार पसरलेला तो समुद्र अग बाई हे नव्हतं आलं माझ्या लक्षात हो आज कमलनं गुंगारा दिला
पण उद्या तिच्या मुसक्या बांधून नक्की सांग। वाहा, नाहीतर मी तुमच्याशी कधी कधी बोलणार नाही। माणसं काय फक्त तोंडाने बोलतात, ती डोळ्याने सुद्धा। काय ग वास मोठा मस्त आहे बे, नुसत्या फुलांचं दिसत नाही म्हणजे प्रेमाचं अत्तरी लावलेलं दिसते। चावट कुठली, मी काय बाई चावटपणा केला? कवी आणि रसिकाची ही पहिली वहिली भेट, कमलनं मंजिरीला वेणी दिली असेल, पण आमच्या मंजिरीबाईने काय दिलं कमलला? ही कमल येते म्हणून सांगून आलीच नाही बघ, मोठी लबाड दिसते। फार लबाड आहे, नाहीतर अगदी ठकस्यांचाच अवतार। पण तुला कसं कळलं गे? इथं होती ना ती नर्सिंग होम मध्ये। कुठे? 4 नंबरच्या खोलीत। म्हणजे अरविंद कमल ह्या नावानं कविता लिहितात? हो हो हो, अगदी तुझी शपथ। पण तुला कोणी सांगितलंय? सांग ना प्लीज, सांग ना। माधव भेटले होते बस मध्ये, त्यांनी बोलता बोलता असं काय। किती वेळ वाट पाहायची माणसानं? मी आपलं स्वतःशीच बोलतोय। खोटं किती बोलावं माणसानं? खोटं? मी आपलं माझ्याशीच बोलतोय। काय करत होतीस इतका वेळ? मैत्रिणीकडे गेले होते। अस तिथंच रमलीस? हो। काय चाललं होतं एवढं दोघींचं? ती मैत्रीण म्हणत होती बाजारात नव्या फॅशनची पात्र आली आहे, हेच ना म्हणत होती। संभाळ ग बाई, हे अरविंद की नाही फार लबाड आहेत। तुझ्या त्या चोंबड्या मैत्रिणीचं नाव सांग। नाव कशाला, गाठच घालून देते की तिची। चला ठीक आहे। नाही म्हणजे हा समुद्र, समुद्रातून बाहेर येणारी लक्ष्मी, तिचं हे कमल, कमल म्हणजे अरविंद, समजलं? म्हणजे इतके दिवस मला फसवलं, ठीक आहे, एक दिवस मीही तुम्हाला अशीच फसवी, अगदी जन्माची आठवण राहील। तुझी जन्माची जोड मिळाल्यावर ती आठवण आपोआपच राहील। म्हणजे तुझी जोड मला मिळेल का? तू माझी होशील का? माणसाच्या मनाला स्वप्नाचे सुंदर पंख असतात, माझ्याही मनाला ते आहे। पण काय, माणसाच्या पायात त्या वृक्ष जगाच्या बेड्या पडलेल्या असतात। तुम्ही श्रीमंत, मी गरीब, असल्या साऱ्या बेड्या तोडून आकाशात उंच उंच जायची शक्ती माझ्या प्रीतीच्या पंखात आहे। शालिनी आता वरील बरं का, तिच्या समोर बिलकुल हसायचं नाही, अगदी गंभीरपणाने बसायचं। नाही हसायचं।
काय आहे मंजिरी, बाकी सुगंधाप्रमाणे आनंदी लपिता येत नाही होय ना। हे बघ ती शालिनी आहे ना, महावस्ताद मुलगी आहे, तावरनं तापात ओळखता येतो तिला। तिला जर हे आपलं गुपित कळलं ना तर बघ मंजिरी। ए मंजिरी काय कर, ही तार आली बघ तुझी। कोणाची? शालिनी आईला बरं वाटत नाही का? मला जायला पाहिजे, 8 वाजता गाडी आहे ना। आहे ना, चल। काका औक्ष म्हणतो हो बाळ। आईची तब्येत कशी आहे? सुधारते मंजू। आई मंजू उठायचं नाही का ग? रक्तदाबाच्या आजाराला विश्रांतीची जरूर असते। मोठी सहाणे आली, डॉक्टरच की नाही अगदी? डॉक्टर नाही पण नर्स निश्चित आहे बरं का? बरं वाटतं ना आता, खडखडीत बरी झाले बघ आता। म्हणजे अग लाडकेले घरी आल्यावर आजार राहत आहे कशाला? त्यातून तू नर्स। बाकी आकाशात चालण्या किती ते सांगता येईल, पण माय लेकींच्या प्रेमाचं मोजमाप प्रत्यक्ष भगवंतालाही करता येणार नाही। आणि वडिलांचं सुद्धा बरं का काका? नमस्कार। नमस्कार। सप्रेम नमस्कार काय सगळेच लिहितात, उभ्या जन्मात कुणावरही प्रेम न करणारे लोक सुद्धा। कल्पनेतल्या सुंदरीवर गीत लिहिण्यापेक्षा ओळखीच्या मुलीला पत्र लिहिणं हे बरंच कठीण काम दिसते। प्रिय मंजरी, हा प्रिय मंजरी। हे काय, तुला किती सांगितलं तरी तू पुन्हा आलीस का स्वयंपाकघरात? इतक्या दिवसाने इथं आलीस तेव्हा कधी एकदा तुला सांजा करून घालेन असं झालं तर बघ, शहरात तुला तो कोण करून घाला? आई तुझ्या या मायेच्या अमृत धरेनं सदैव नाव निघण्या करता सारं सोडावण इथे येऊन राहावंच वाटतं बघ। पण काय? पण नाही म्हणजे आई। होय बाई, स्त्री हे परक्याचं धन असत, आई बापांची माया वाढीस लावायची, तोच पत्नी म्हणून दुसऱ्याच्या घरात जायचं। घे थोडं सारे, अगं पुरे पुरे पोट म्हणजे रबराची पिशवी नव्हे। झालं, आता लेकीचा कायवार घ्यायला वडील आले, खाऊ दे हो तिला। अगं सारा संसार व्हायचा पुरीचा अजून। म्हणजे तुझ्या या सांजात घटोत्कचाच्या शक्तीसारखी शक्ती आहे म्हणायची? ती 5-10 वर्षांनी उपयोगी पडेल का तिच्या? 5-10 वर्षांनी म्हणजे आणखी 5-10 वर्ष तुम्ही हिला कुवार ठेवणार आहात? ते काय नाही, आता या घटकेला म्हणाल तर मी हातात अक्षता घेऊन उभी आहे। अहो पण वर पाहिजे ना। हो मंजिरी बाई, कुणाचं पत्र आहे ग मंजू? दुसऱ्या कुणाचं असणार, डॉक्टर हंस पेशंट वाट पाहतायत, लवकर या। प्रत्येक वेळेला हे असं आहे, देवानं दिलेली एकुलती एक मुलगी पण तेवढी काय तुम्हाला उजवता येत नाही, आणि रोज कीर्तनात मात्र आज सीता स्वयंवर, उद्या रुक्मिणीचं स्वयंवर, परवा सुभद्रेचं। अगं पण या आपल्या सुभद्रे करता त्रिदंडी संन्यास घेणारा अर्जुन भेटेल। प्रिय मंजरी,
तू हे एक वचन आवडेल ना तुला? हे काय विचारणं झालं? तुमची गोडी तुम्हीच असते का? येताना आई वडिलांना एक गोष्ट विचारून ती कोणती तू ओळखली असशीलच. पुरुषांना सुद्धा उखाणे घालता येतात म्हणायचं. आपल्या लग्नाला त्यांचा आशीर्वाद मिळेलच. त्यांच्या होकाराची मी चातकासारखी वाट पाहत आहे. अरे हो, तुझ्या आईची प्रकृती कशी आहे? फार काळजी लागली आहे मला, म्हणून हे पत्र मुद्दाम लिहित आहे. अस किती लबाडात हो तुम्ही. तुझाच अरविंद. अरविंद, सुभद्रेला अर्जुन भेटला का नाही? हो, पण हे बघ, तुला काळजी करायचं काही कारण नाही. म्हणजे? अगं, जावई बापू आपल्याच जातीचे. हो, हा म्हणजे ती लबाड आहेस ग पोरी. आई आपल्या आईला अगदी थांग लागू दिला नाही. सर, हे बघ, आता नाथ षष्टीला येशील ना, तेव्हा सारं काही ठरवूनच ये.
वेड्यासारखं धावत यावं आणि आपण आता आलं म्हणजे आम्ही बिलकुल बोलणार नाही तुमच्याशी. वाचना ते पत्र भाऊंच आहे. आत्याबाई आहेत ना आमच्या हरिपूरला, अक्का म्हणतात त्यांना सारे लोक. त्यांनी एक मुलगी पसंत केली आहे माझ्यासाठी, रूप शुक्राची चांदणी, हुंडा 5000 रुपये रोख. लग्न ए मंजुरी क्षमा करा, चुकलं माझं. मी एक गरीबाची मुलगी, इतक्या जवळ यायला नको होत. गालीच्या शेजारी गोधडे शोभत नाही मला कळायला हवं होतं. वेडी कुठली, मी लग्न करणार आहे पण त्या शुक्राच्या चांदीशी नाही तर या पृथ्वीवरल्या दीपकळीशी. पण तुमच्या अक्का, तुमचे भाऊ. आमच्या भाऊंच्या सारखा देव माणूस साऱ्या दुनियेत मिळणार नाही. तुला खरं वाटत नाही, मग आपण असं करू, 4 दिवस हरिपूरलाच जाऊ, त्याशिवाय तुझी खात्री होणार. मग उद्याल तू रजा घेणार ना? तारखेकडे लक्ष द्या. आणि हे काय हरिजन वाड्यात, हरिजन वाड्यात श्यामराव कांबळे यांचे भाषण. या 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 पाटील या, अगदी वेळेवर आलात. म्हणजे हे हे बघा काय हाय, हरिजन वाड्यात शामराव कांबळे यांचं भाषण आहे. भाषण? भाषण काय पाटील? राम राम. काय भाऊ, झालं का देवदर्शन? झालं. साऱ्या जगाला प्रेमानं पोटाशी धरणारा पंढरीचा वाट वडिलांनी मंदिर बांधून ठेवलंय म्हणून रोज दर्शन घडतंय. ते खरंय भाऊ, पण आता या देवाचं रक्षण कुणी करायचं? देवाचं रक्षण? सूर्याला दिवा दाखवावा लागत नाही पाटील. या सत्ययुगातल्या गोष्टी झाल्या इनामदार. आता कलियुग सुरू आहे आणि कलियुगाचा प्रत्यक्ष पुरावा हा पहा. पहा ना, एखादा तमाशा येणार असेल मग काय तुमची चैन आहे पाटील? वाचून पहा. हा साधा तमाशा नाही भाऊ, हा तुमची आमची आबरू घेणारा तमाशा आहे. हरिजन वाड्यात कांबळे यांचं भाषण आहे. यात असं भयंकर काय आहे? हल्ली कोण केव्हा आणि कशावर व्याख्यान देईल याचा नेम राहिलेला नाही. इतकं साधं काम राहिलं नाही भाऊ. हा कांबळे गावगाव फिरतो, तुम्हा आम्हाला नाही नाही ते शिवाय देतो. हे ईश आपल्या हरिपुरात पसरलं तर? तर तर आज भिंतीवर लावलेल्या जाहिराती उद्या आमच्या पाठीवर चिकटतील. या महाराजांच्या कालट्या ना. शास्त्री बाबा, हरिजन म्हणा हरिजन. या जाहिरातीचा चोळा मोळा करून मी फेकून देणार होतो. मग अहो, पण मी सोहळ्यात आहे ना. येऊ दे तो कांबळी, येऊ दे नाही तर त्याचा काका तो घोंगडी येऊ दे. हा रंगराव पाटील असल्या खुळ्यांची डाळी हरिपुरा शिजू द्यायचा नाही. मुख्या शास्त्री बो किंवा मोर. पाटील तुम्ही पुढे वा, मला वाढू नका. तुम्ही तुम्हीच वा मोर. असं आहे बघा, बर कोणाला दिसू दिसू नका. हा तुम्ही गप बसा. माझ्या भावानो आणि बहिणीनो, तुमच्यासाठी मी गावोगाव हिंडतो. जे आता तुम्हाला सांगितलं तेच कानी कपाळी ओरडतोय. हे लुच्चे लोक सारी माणसं देवाची लेकरं आहेत म्हणून बरबरतील, पण तुमच्या आजारी पोरासाठी खिशातून दिडकी काढणार नाही. हरिजनांच्या उद्धारासाठी सभेत गळा काढून रडतील, पण तुम्हाला घरात बोलवून पेलावर पाणी सुद्धा देणार नाही.
अशा या स्वार्थी ठोंगी लोकांना या पाटील या शास्त्री बुवा का आलात पाटील काम अगदी सरळ आहे भाऊ अगदी देवा घरते म्हणा ना तुमचं ते विठ्ठल मंदिर आहे ना भाऊ ते खाजगी मंदिर आहे अशी पाटी लावणं आता प्राप्त झालेलं आहे ते का आता का गावात नाही नाही ती खुळं यायला लागली काल महारवाड्यात सभा झाली आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली मात्र दूर उभं राहून अगदी अंगावर सावली सुद्धा पडणार नाही अशा बेताने तो कांबळे त्या लोकांना काल काय काय चिथावणी देत होता म्हणता दोस्त हो आता कायदा आपल्या बाजूने आहे म्हणून म्हणतो समजा देवळा शिरा साऱ्या एरीवर पाणी भरा भाऊ आता तुम्ही सांगा आम्ही आमचा धर्म सोडायचा का हो शास्त्री बुवा प्रत्यक्ष भगवंतानेच सांगितलं आहे स्वधर्मे निधनम श्रेयः मराठीत बोला मराठीत बोला तुमचे संस्कृत इथे नको पाटील आता कोण कुठला धर्म पाळतोय आता आमचा अरविंद मुंबईत काय खात पित असेल कुणी सांगावं हे शास्त्री बुवा यांचा मुलगा नागपुरात बुटाचं दुकान काढून बसला आणि तुम्ही पाटील अटकेवर घोड्याला पाणी पाळणार पण तुमचा भाऊ पुण्यात हॉटेल काढून तुमची आमची गोष्ट निराळे भाऊ पण ही महाराज अहो हरिजन म्हणा पाटील हरिजन म्हणा तेच ते ही जर उद्या चेकाळली तर गावात तुमची आमची किंमत राहणार नाही म्हणून म्हणतो आजच्या आज पाटील आवा हे मंदिर खाजगी आहे मग बघू ही महाराज कशी काय देवळात येतात ती कोण अरविंद अरे बेटे पत्र पाठवायची की नाही अगोदर माणूस तरी पाठवला असता मोटारीवर ये मुली चला आलास बाबा एकदाचा आता घर कसा अगदी भरल्यासारखं वाटतंय अगं इतका का लठ्ठ झालोय मी अगं आत्या फार आजारी होतो मी मध्ये या मंदिरलाच विचार हवं तर नर्स आहे या नर्सिंगरावना कशाला आणलंस बरोबर इथं काही कुणी आजारी नाहीये गळ्यात काही काळी पोत दिसत नाही असेल म्हणा परसा परसा अरे या शिकलेल्या बायकांना मंगळसूत्राची लाज वाटते म्हणे मग त्या ठेवतात ते पोलक्या नाही तर या परसा हिला सून करून घे मग बघ मंगळसूत्र कुठे ठेवते अर्या अर्या अगदी मुंबईचा भामटायस की रे अगं आत्या हिला मी नेहमी सांगतो की आमचं एक पार्लमेंट आहे हरिपुरात आमच्या राष्ट्रपती आहेत आत्या त्यांनी पसंत केलेली मुलगी मुकी आंधळी पांघळी कशी असली तरी चांगली किंमत केलीस बरं का तो आपल्या आत्याची मुली तुला शेणानं सारवता येतं का ग हो बरं सारवल्यावर हाताला साबण कुठला लावतेस नट्या आंघोळीच्या वेळी लावतात तो मर्यादशील आहे मुलगी बर मुली तू मारक्या म्हशीचं दूध काढशील की खोल विहिरीचं पाणी काढशील दोन्ही करेन तुला नऊवारी नेसायला आवडतं का पाचवारी नऊवारी अरे मुलगी शहाणी आहे बरं का अगं अक्का दारातच का तिची अशी झटती घेतेस जा बाळ पाय धू
हृदय भक्तीकडे झालेलं दिसतो. एका माणसाच्या गालावर देवाला सांगून नामदेव का निघून गेला बरे. अरे चार दिवस झाली तुला आज येऊन, पण पोरीला तू आपलं विठ्ठल मंदिर दाखवले नाही अजून. संध्याकाळी आठवणीने घेऊन जा. बर. हे आमचं देऊळ काही नवस बिवस बोलायचं असलं तर जे मागायचं ते देवानी आधीच दिले. पण जे मिळतं तेवढ्यावर माणसाचं समाधान कुठं असतं? पुढल्या वर्षी तूच इथे येशील आणि म्हणशील देवा. लाजू नकोस. अगं तू म्हणाल नाहीस तरी आत्या. बर चल. ही आमच्या देवळाची धर्मशाळा. जुन्या काळी इथं तडी तपाशी गोसावी बैरागी उतरत असत. बेट कवितेची कल्पना मला इथंच सुचली. ही समोरची हरिजनांची वस्ती पाहू. किती रम्य आहे ही जागा. असं वाटतं इथेच एक घरकुल बांधावं आणि जन्मभर त्यात राहावं. Thank you.
पाहतेस मुली? काही नाही, हे बंदूक म्हणजे शिकारीचा नाद आपल्याला आहे का अरविंदना? मला शोक होता, पण गेल्या दोन तपात एक सुद्धा सावज टिपलं नाही. तो दिवस अजूनही डोळ्यासमोर उभा राहतो. अरविंदाच्या आईचं दुसरं बाळणपण जवळ आलं होतं. त्या दिवशी मी शिकारीला गेलो, मोठं देखणं हरण मारलं, घरी आलो तो मृत्यूनं अशीच शिकार साधली होती इथं. त्या क्षणापासून सांगायचं तात्पर्य काय? माणूस इथून तिथून सारखा, म्हणून चोखोवा म्हणतात ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. ऊस वेडा वाकडा असतो म्हणून काही त्याचा रस कडू असतो. छे छे, म्हणूनच चोखोवा तुम्हा आम्हाला बजावताय. माणसाच्या जातपातीकडे पाहू नका, त्याच्या रंगरूपाकडे लक्ष देऊ नका, तर त्याच्या अंतरंगात चला. तिथं सर्वत्र एकच परमेश्वर भरून राहिला आहे. नाथानी हे सांगितलं आहे, गिरिगबारी कंदरी जिकडे पाहे तिकडे हरी. नाथानी नुसतं सांगितलं नाही तर त्याने ते आचरणात आणलं. गिरिगबारी कंदरी जिकडे पाहे तिकडे हरी. पैठणचा उन्हाळा, ऐन दुपारची वेळ, ऊन मी म्हणत होत. नाथ माध्यान स्नाना करता गोदेला आले, इतक्यात आये आये अशी करुण हाक त्यांच्या कानी आली. त्यांनी वळून पाहिलं, एक चिमुकली महाराजी मुलगी त्या तापलेल्या वाळवंटात धावत होती. आये आये अशी आपल्या आईला हाका मारत होती. शिवशील ए कारटे शिवशील, पण भोवतालचे लोक त्या मुलीच्या अंगावर खेकसत होते, तिला चुकवून दूर होऊ पाहत होते. ना धावत त्या बालजीवाकडे गेले आणि त्यांनी त्या मुलीला उचलून करेवर घेतले. खोटं साफ खोटं आहे. शांत व्हा शांत व्हा शांत व्हा, बोलू द्या त्यांना, बोलू द्या. तुम्ही सारे वरच्या जातीचे लोक स्वार्थ्या ढोंगे आहात, लबाडा असल्या खोट्या गोष्टी रचून जन्मभर फसवलं तुम्ही आम्हाला. मी स्वार्थी असेन, मी ढोंगे असेन, पण एकनाथ महाराज ते नाथ, तुम्ही सारे सारे पांढर पेशे एका माळेचे मणी आहात. हजारो वर्षे जनावरासारखं वागवलं तुम्ही आम्हाला. नाथाच्या जुन्या भाकड कथा कशाला सांगता आम्हाला? साऱ्या पांढर पेशांना माझा सवाल आहे, ज्याने एकदा तरी महारा मांगाला मायेनं पोटाशी धरला असेल त्याने उठून उभा राहावं. अहो नाताचा आख्यान लावणारे ढोंगी बुवा, तुम्ही तरी कधी? बुवा ढोंगी नाही, बुवांना बंगाळ बोलशील तर जीप काढून हातावर ठेवी. कोण रे तू, या ढोंगी बुवाचा लफंग्या साथीदार? माझं नाव विठोबा महार, महाराजच्या इमानाला मी बट्टा लागू देणार नाही. बुवा ढोंगी नाही, 22 वर्ष झाली, 2 महिन्याची पोटची पोरगी देवळाच्या पायरीवर ठेवून मी निघालो होतो. बुवानी तिला पोटाशी धरलं, ती पोरगी पाळायला घेतली. महाराजची मुलगी
महाराज जी मुलगी, महाराज जी, महाराज जी, महाराज जी। जीवाला कंटाळा होता, तुला देवळाच्या पायरीवर ठेवून निघाला होता। घरात मूल नव्हतं, वाटलं देवानच दिलं। देवाच्या दारात उभा होतो, मनात दया उचंबळून आली, मी तुला उचलली पोटाशी धरली। दया ही कसली जीव घेणारी दया? तुमच्या त्या दयेमुळं माझ्या हातात आई पाणी सुद्धा नाही प्यायली। मगाशी काका कशाला दाखवली मला ती दया? त्यापेक्षा एखाद्या नदीत लोटून दिला असत तर। तुझा काका दुबळा होता मंजू, त्याची दया दुबळी होती। माणूस दुबळ्या दयेवर जगत नसतो, त्याला न्याय हवा असतो। या जगात न्याय लढून मिळवावा लागतो। पुरी तुमच्या आशीर्वादाने मी तो पण मिळवीन काका।
मी तुला आशीर्वाद देण्याऐवजी तूच मला क्षमा करायला काका क्षमा करायची पात्रता माझी नाही दयेवर जगलेले या मंजिरीला न्याय मिळविण्याकरता मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे काका मंजू आई येते मी जाऊ नकोस तुझ्या आईच्या करंड्यातलं कुंकू लावून जा तुला सर्व प्रकारचं सौभाग्य लाभव अशी तुझ्या या दुबळ्या काकाची भगवंता जाऊ अचानक आलीस एक शब्द सुद्धा बोलत नाहीस आई बरे आहेत ना हे काय काय झालं ते तरी सांग या तुझ्या अरविंदला म्हणजे रे अरविंद मी तुम्हाला एक दिवस फसवीन असं मागे एकदा थट्टेने म्हटलं होतं ती थट्टा आज खरी झाली मी तुम्हाला फसवलंय अरविंद मंजरी मुकुंद बाने तुझं लग्न दुसऱ्या कोणाशी तसं झालं असतं तरी मंजरी मरेपर्यंत मनानं तुमचीच राहिली असते आणि सदैव तुमच्या सुखासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना केली असते पण अरविंद कोण कोण काय मी एका महाराजची मुलगी आहे महाराजची मुलगी हे सारं ठाऊक असून तू मला तुम्हाला फसवण्याचं पाप मी मनात कधी चाललं नाही काल रात्रीपर्यंत मला यातलं एक अक्षर माहित नव्हतं इकडे आपण प्रीतीचा गोप गुंफत होतो आणि तिकडे दैव ते कसं विस्कटून टाकावं याचा विचार करीत होतो काय झालं हे म्हणजे तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर अर्जुन प्रेम जडतं ते माणसावर त्याच्या जातीवर नाही म्हणजे मग तुम्ही माझ्या बरोबर चढाल कुठं हरिपूरला तिकडे तुमचं घर आहे माझंही घर आहे हरिपूर ते शक्य नाही का या मुंबईत तुझी जात कुणी ओळखणार नाही इथं आपल्याला सुखाने संसार करता येईल पण हरिपुरात हरिपुरात तू आणि मी पाऊल टाकलं की तिथं प्रचंड आग भडकी ती आग आपण विझवू शक्य नाही विझवता आली नाही तर आपण दोघं जळून जाऊ नाही म्हणजे तुला माहित नाही काळ्या पहाडातून सुंदर मूर्ती निर्माण करता येते अशी मला आशा होती या अपेक्षेने मी तुमच्याकडे आले होते तर तुम्ही मला मुंबईतल्या एखाद्या खोऱ्यात लपून सुखाने संसार करायचं सांगू लागला मला असला भेकर संसार करायचा नाही लाचारीने जगात जगायचं नाही मला हे देह चांगले अजीर्ण झालं मला ते तुमच्या देहाची भीक नको आहे मला न्याय हवा तो न्याय मी मिळवीन नाही तर म्हणजे कुठे चाललीस मंजरी हरिपूरला भाऊंच्याकडं जो न्याय भित्र्या कवीकडून मिळत नाही तो सज्जन माणसाकडून मिळतो का बघायला अक्का अगं अक्का आकाशात देवाला गेलेत
अगं किती उशीर हा, दिवे लागली झाली, सांजवात पण लावली नाहीस. या पाटील, या शास्त्री बुवा. पाटी लावायची होती देवळावर, म्हणून आता थांबल्या होत्या. पाटी? हा. कसली पाटी? तुमचं विठोबाचं देऊळ खासगी असं फार मनात होतं अक्कांच्या, तेव्हा त्यांनी एक मोठी चांगली गोष्ट केली तुम्ही अक्काने. आता आणखी एक पाटी तयार करा. ती कुठं लावायची? इथं माझ्या कपाळावर. इथं माणूस किला प्रवेश नाही, एवढी पाटी पुरेल ना. चला उठा, बसा बसा. अशा कात्रवेळी एकटी झालीस? अरविंद कुठे आहे? भांडण झालंय वाटतं. डोक्यावर अक्षता पडण्याआधीच ठिणगी आवडू लागल्या का? अगं बेडे, अशा भांडणाची मोठं सुख असत. चल आत ये. अगं अक्का, ही बघ तू आली तुझी. अगं अशा अंगणात का तू उभी? घरात ये ना. कातर वेळेला दारात लक्ष्मी येते म्हणतात, अगदी खरं येते. घरात येऊ? मी घरात येऊ? हे काय बोलणं झालं? तुम्ही मला घरात घ्याल? मी कोण आहे हे कळल्यावरही मला घरात घ्याल? कातर वेळेला तरुणी पोर एकटी आली, कोणी झपाटलं तर नाही ना? म्हणे मी कोण आहे? माणूसच आहेस ना तू? मी माणूसच आहे, पण मी ब्राह्मणाची मुलगी नाही, महाराजची मुलगी. महाराजची मुलगी आणि इनामदाराची सून. उठा बसला. महाराजची मुलगी, मग इथं कशा लालीस मारायला? जायचं होतं तिकडे महार वाढेल. मामंजी. अगं वा ग वा. म्हणे मामंजी, अगं सटवे सरदेसायांचा वाडा आहे हा. मोलकरीण म्हणून सुद्धा महाराजची मुलगी ह्या सोप्याच्या पायऱ्या चढलेली नाही. समजलीस? भाऊ, देवाच्या घरी कुठलेही भेदभाव मंजूर नाहीत असं तुम्ही त्या दिवशी म्हणाला होता, म्हणून मी तुमच्या पायाशी आहे. तुम्ही सून म्हणून पसंत केलेली म्हणजे आणि आज तुमच्या दारात आलेली मंजिरी एकच आहे. कालची मंजिरी एका ब्राह्मणाची मुलगी होती आणि आजची मंजिरी एका महाराजची मुलगी आहे. भाऊ, माझ्या काकाने मला दयेनं लहानाची मोठी केली, पण माणूस नुसत्या दयेवर जगू शकत नाही हे मला माझी जात समजलं. मला न्याय हवाय, म्हणून मी तुमच्या पायाशी न्याय मागायला आले. महाराजच्या मुलीला सून करून घ्यायला आम्हाला काही वेळ लागला नाही. जर निघित ना या गावात आलीस तशी तुझं कळ तोंड करून निघून जा. जा म्हणते ना. काय पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा. पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. पतित पावन उच्च
शिष्टांचे शीतन देवा उच्छिष्टांचे शीतन देवा ताकिसी बाहे रीन देवा ताकिसी बाहे रीन देवा किसी बाहेरी कोणी दिधली देवा तुझला भूषणाची थोरी पतित पावन अभिमानीन देवा कोसिन अभिमानी पतित पावन नाम तुझला ठेविले पतित पावन पतित पावन नाम उठ इत जलंबर रड़त बसलीस तरी तुझ डोळ कुसायला फुली येणार उठ पुरी आता देव याचा नाही बाहेरचा माणूस याचा नाही पिढ्यान पिढ्या रडतोय आम्ही चल पुरी तुझ्या घरी माझ्या घरचे दरवाजे कायमचेच बंद झाले केवढ्या आशेने बाऊंच्या पायावर डोकं ठेवली होती सासरची विहीर सुकते पुरी पण माहेरची विहीर कधी आटत नाही आपलं घर याच गावात आहे चल पुरी चल या घरात तुझा जन्म झाला दुसरे दिवशी तुझी आई 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 देवळात जाऊनही मला अंगार लावता आला नाही ग तुम्ही इथे लावते देवा मी भित्र आहे ध्याड आहे
भेकड आहे. मी रूढीला झालो, अक्काला झालो, गाव गंगेला झालो. देवा, तुझ्यापाशी कुठलाही भेदभाव नाही हे मला माहित आहे. तुझ्यात चोखोबानं इंद्राचं नाचलेलं अमृत शुद्ध केलं हे मला माहित आहे. पण मी काय करू, कुठल्या वाटेला जाऊ. मंजिरी, पोरी आहेत तुकड्या म्हाताऱ्याला क्षमा कर. तुझ्यामुळे माझी पोर हाताला लागली. तसं उपकार. हे काय बरं राजीव, मी तुमच्या पाया पडायचं, तुम्ही नाही माझ्या. अशा कितीतरी पुरी दगावताय त्या महारोडात. इथं कोण येते त्यासने सोडवाय. आता यापुढे अशा बाळंतिणी दगावणार नाहीत हा आजीबाई. मच्छे, मी आता इथंच राहणार आहे तुमच्यात, माझ्या माणसात. या वसाड वस्तीत? होय. एकांत किती सुंदर आहे हा. अरविंद, माणसाच्या मनाला स्वप्नाचे सुंदर पंख असतात, माझ्याही ते आहेत. मंजिरी! नाही नाही, मी महाराजची मुलगी, मी महाराजची मुलगी. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. वेढूनी मज राहसी सखया भगवंता. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. चमचमती लख लखती तव मंदिरे दीप किती. झोपडीत अंधार सखया भगवंता. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. मंजिरी कुसुम संकाशम काचकेयम महद्युम्न तमोरिम सर्व पापद्रम प्रणतोऽस्मि नारायण नमः सूर्याय नमः. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा यस्मरेत पुण्डरीकाकं सभायाभ्यन्तरशुचिः. अरे 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 सुशील सुशील, अरे धावायला काय झालं, वाघ आला काय लागणार. धाकलं धनी आलं. कोण? अरविंद अक्का. हा अक्का साहेब. हा अक्का साहेब. अगं भाई अरविंद, मी किती फक्कड मुहूर्त काढून दिला पहा. आमच्या ग्रहाने खेचून आणलं की नाही तुमच्या भाच्याला. अत्या, घरात काय चाललंय? शुद्धी. शुद्धी कुणाची आणि कशासाठी? अरे बाबा, ती पोरटी आली होती ना तुझ्या बरोबर, सगळं घर विटाळलं त्या चंडिकेनं. मग सीतेसारखी अग्निशुद्धी करायची होती घराची. तुम्ही मोठे विनोदी आहात भाऊ अरविंद. शुद्धी बद्दल शास्त्रवचन सांगतो तुम्हाला. म्हणजे गप्प कसा बघा शास्त्री बुवा, मध्ये मध्ये तोंड घालू नका. त्या मेदीनं काहीतरी चेटू केलं होतं तुझ्यावर, नाही तर त्या बायला कशाला आणलं असतोस तू इथं. अरे केवढं आपलं घरानं मोठं, कधी त्याला असा डाग लागला नव्हता.
मंजिरी कुठे आहे? अरे बाबा, वळचणीचं पाणी कधी आढ्याला चढत नाही, ते अंगणातच पडतं। मोठी आली होती नाकानं कांदे सोलायला, पण शेवटी मुकाट्याने गेली महारवाड्यात। महारवाड्यात? हो महारवाड्यात। तू आज चल बरं, म्हणजे शास्त्री बाबा तुलाही शुद्ध करून घेतो। अरविंदा, अरे तू माग फिर। हे विशेष नाही, पोट थोडस डब्ब झालंय, वावडिंगाचा काढा ते आमच्या बरं वाटेल। रोज द्या, येशील ना? रडायचं नाही। काय आजोबा का आला होता? खोकल्याने कसा अगदी बेजार केलाय मला। मी आलोय मंजिरी। मंजिरी कोण आपण? काय होतं आपल्याला? अहो, ही धाकटे इनामदार आहेत। असं? मग इनामदाराने शहरातल्या मोठ्या डॉक्टरकडे जावं। मी एक साधी नर्स आहे। मला औषध नकोय। मग काय हवंय आपल्याला? मला बोलायचंय तुझ्याशी। तुझ्याशी? परक्या माणसानं आहो जाऊ म्हणायचं असतं इनामदार। परका? मी परका? ही माझी माणसं। थांबा, मी त्या म्हाताऱ्या बाबांना जरा तपासून येते। मंजिरी, मला विसरलीस तू इतक्या? मागच्या जन्मीच्या गोष्टी ह्या जन्मी आठवत नाहीत माणसाला। पण आपलं प्रेम ही काय मागच्या जन्मीची गोष्ट नाही? हो, मुंबईतली मंजिरी मुंबईतच मेली, हरिपुरात तिचा पुनर्जन्म झाला। मला आठवू नका, पुन्हा मला भेटायला सुद्धा येऊ नका। हे काही मुंबई नाही, हरिपूर आहे। इथे वरच्यावर यायला लागला तिथल्या लोकांना काय वाटेल? पण मी तुझ्यासाठी आलोय। माझ्यासाठी? माझी माणसं महारवाड्यातच आहेत। माझं ऐका अरवी, अक्काने पसंत केलेल्या एखाद्या मुलीशी लग्न करा। मंजिरी नावाची एक वेळी मुलगी तुमच्या आयुष्यात आली होती, हे विसरून जा। ते शक्य नाही। मंजिरी, मंजिरी, माझं ऐका अरवी, तुमचं जग वेगळं आहे, माझं जग वेगळं आहे। नाही नाही मंजिरी, तुझं आणि माझं जग एकच आहे। प्रत्यक्ष परमेश्वर जरी परमेश्वराला कशाला हरिपुरात त्रास देता? त्याच्यावर इतकी श्रद्धा असणारे तुमचे भाऊ, त्यांना मला घरात घ्यायला धीर झाला नाही। परमेश्वरापेक्षा आधी तुमच्या अक्कांचाच विचार करा। मंजू, मला विसरा, मला विसरून जा। कुठे जा, सुखी व्हा। आपल्या जन्मी भी तुमची होती, पुढल्या जन्मी भी तुमची होती। हा जन्मी तुमच्या सगळ्यांच्या तक्रार मी अक्का साहेबांच्या कानावर घालतो। हो, बसा तुम्ही। काय पाटील? नाही म्हटलं, थाकले इनामदार साहेब कुठे आहेत? अजून घरी आला नाही तो। कशाला येत्या? घरच्या पेक्षा बाहेर त्यांचं मन रमलंय काय शास्त्री बुवा? भाऊंचा विठ्ठल दर्शनाचा नियम कधी चुकत नाही। तसंच धाकटे इनामदार रोज दर्शनाला जातात, पण त्यांची देवता आहे महारवाड्यात। अक्का, हा भ्रष्टाचार? हा भ्रष्टाचार गावाला बघवत नाही आणि माणसं कशी चिडून गेली आहे। अधर्म, अधर्म, अधर्म हा विषवृक्ष आहे असं प्रत्यक्ष शास्त्रात सांगितलं आहे, तेव्हा त्याच्या मुळातच घाव घातला पाहिजे। काय सांगू अक्का साहेब, धाकटे इनामदार त्या बाईला घरी काय भेटतात, बाहेर काय गाठतात, काय काय करणार आहेत? मी फक्त मंजिरीशी लग्न करणार आहे। लग्न? त्या महाराजा पोटीशी लग्न? लोक शेण घालतील तोंडात। घालू दे, तू मंजिरीच्या तोंडात साखर घाल म्हणजे झालं। मी साखर घालू आणि त्या सारकाईच्या तोंडात? अरे अरे अरे, तुला वेड बीड तर लागलं नाही ना? अरे तिची काही जात पात तरी बघशील की नाही? अगं आत्या, तिची, तुझी, माझी आणि यांची, आपणा सर्वांची जात एकच। आपण माणसा आणि माणसानं माणसाशी माणुसकीनं वागायला हवं। असं काय त्या मंजिरीला सोनं लागलंय रे? अरविंदा, तू माझं जरा आहे हा वेडगळ हट्ट सोडून दे। अरे तिच्यापेक्षा देखण्या अशा 56 पोरी आणून देते मी तुला। मला जनानखाना बाळगायचं नाही, मला लग्न करायचंय।
आणि ते मी मंजिरीशीच करणार. अक्का साहब हे असं चालत आम्ही तुमच्या घराची पायरी चढणार नाही. हो ऐकलंस हे, चार दिवस मी तुझे हे फेर चालू दिले, पण यापुढे जर त्या सटवीला तू भेटायला गेला तर उद्या तुला या घराची मी पायरी चढू देणार नाही. उद्याची गोष्ट कशाला, हा आताच चाललो. कुठं ते तुम्हाला कळायचं नाही. स्वतःच्या सुखाच्या टीचभर जगात राहणारी तुम्ही माणसं, सत्ता स्वार रूढी आणि ढो, या तुमच्या शेणामेणाच्या घराच्या चार भिंती, या भिंती पलीकडे केवढं मोठं जग पसरलंय, त्या जगातली माणसं किती दुःख भोगताय याची तुम्ही कशाला काळजी करा. या जगात राहण्यासाठी, मंजिरीच्या जोडीला त्या जगातली सुख दुःख भोगण्यासाठी मी जात आहे. अरविंद, घाई ना कुठे गेला? लगीन घाई झाली त्याला, विकेचे डोहाळे आठवले, घर सोडून गेला दिवता. सर्वाना ध्वज हा दिल, सदैव छाया छान उभवूंच निशान, उभवूंच निशान. अंधा मानुष रूढी घाली अखंड जगी थैमान, अखंड जगी थैमान, त्या क्रूराना हे क्रांती ते मूर्तिमंत आव्हान, ताठ ठेवीती मान झुंझुनी भीमदेव भीमान, उभवूंच निशान, उभवूंच निशान. ध्वज मिरवितः गौतम गेले टाकुनी राज महान, सुनिया सवे मानवतेची होती बुद्ध महान, हे समतेचे हे ममतेचे गांधीजीचे गान, हरिजन तरुणी उरी स्वीकारी, हरिजन तरुणी उरी स्वीकारी, जे फकीरी जेवान आणि याच्या पुढे खूप वर्ष बसले. मग तुम्ही त्याला बंदुकीने ठार का नाही मारीत? गोळीने तो मारायचा नाही का? अरे तो दगडाचा वाघ आहे, तो कुणी केला कधी केला तिथं कुणी बसवला याची कुणालाही माहिती नाही. अरविंद, सारे जण आपापल्या जागेवर बसा बसा. ही शाळा आहे बाई, आणि शाळेची शिस्त मोडणं मला आवडत नाही. मास्टर, आमच्या बाई नव्हे माई आहेत. त्या माई असतील नाहीतर आजीबाई असतील. चला मराठीचं पुस्तक काढा. अरविंद, माझं थोडं काम आहे तुमच्याकडे. शाळा सुटल्यावर काम? हा
भडा दुसरा जशास तसे। एका जंगलात एक कोला आणि करकोचा असे दोघे राहत होते। त्या दोघांची फार फार मैत्री होती। एके दिवशी कोल्याने आपल्या घरी करकोचाला जेवायला बोलवलं। जेवणाचा बेत खिरीचा केला होता। मी तुम्हाला जेवायला बोलवायला आले। आज माझा उपवास आहे। मी फराळाचं करेन पण पोट बिघडलंय माझं। मास्टर मास्टर माई चांगला औषध देतात। बरोबर तू जा घरी। हा माई जाऊ। हो जा। चहा नाही घेतला म्हणून काय मरायला होत? आता काय गुन्हा विचारायचा? आता तुम्ही आलात वाटतं या स्टोचं वकीलपत्र घेऊन। म्हटलं हा स्टो माझा आहे तुमचा नाही। हा स्टो तुमचा आहे म्हणून तर असा रुसून बसलाय। जसा धनी तसा नोकर। हे पहा हे ब्रह्मज्ञान नकोय मला यावेळी। ते ठाऊक आहे मला चहा हवाय तुम्हाला तोच करायला आले। म्हणजे चाकू कातर सुया ही जशी मुलांची खेळणी नव्हे तसं स्टो चूल ही पुरुषांची खेळणी नव्हे। म्हटलं बायकांची काम आहे ती। पण या खोलीत बायकांचं काही काम आहे? म्हणजे आजन्म ब्रह्मचारी राहायची शपथ घेतली की काय? तसं म्हणावं तर अगो बाई हे नव्हतं माहित मला। पण असली भयंकर शपथ घ्यायचं कारण? कारण कारण माझे एका मुलीवर प्रेम होत। फार फार प्रेम। तिचंही तुमच्यावर प्रेम असेल? असेल पण पुढे ते राहिलं नाही। माझं जग निराळं आणि तुमचं जग निराळं असं सांगून एके दिवशी तिने तुमच्यावरच्या प्रेमामुळेच ती तसं म्हणाली असेल। पण माझ्या प्रेमाचा असा अपमान करायला नको होता तिने। अरविंद माझ्यासाठी माझ्या जगात आलात केवढा अभिमान वाटतो मला तुमचा। त्या अपमानाबद्दलच क्षमा मागायला आले। मंजू मग येणार ना जेवायला? हे काय इथे एकच पान दिसते? बाबा भजनाला गेले। पण या घरात आणखी एक माणूस आहे। ते माणूस मग जेवणार आहे। मग आपल्याला नाही बाबा एकट्याला जेवायची सवय? नुसती भाजी भाकरी खायची तरी सवय आहे का? मला तर बाई काळजीच वाटते आता एका माणसाचं या घरात होणार कस असं। मग या पानाजवळ आणखी एक पान घे। तू मला घास दे मी तुला घास देत। मग या भाजी भाकरीला अमृताची गोडी कशी येते ती पहा। ईशा येईल ना कोणीतरी? आपल्या एकांतात यायची आता ब्रह्मदेवाची सुद्धा छाती नाही। ब्रह्मदेव राहू दे। एखाद्या आडलेल्या बाईचा नवरा आला तर? तर तर त्याला सांगू आधी आमचं जेवण। अरविंद केवढा त्याग केलात माझ्यासाठी। या चंद्रमुळे झोपडीत कधी जेवायला लागेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? मंजू प्रीती हे स्वप्न नाही ते दोन मनाचं मिलन आहे। दोन अपूर्ण माणसांना जोडणारी ती एक शक्ती आहे। पण प्रीतीची अपूर्णता सप्तपदीनेच पूर्ण होते ना अरविंद? त्याची काळजी तू करू नकोस। उद्या संध्याकाळी गोरज मुहूर्तावर आपल्या लग्नाला ब्राह्मण कोण येणार? अगं आपल्या लग्नाला महाब्राह्मण बोलवलंय मी। महाब्राह्मण कोण? हाच तो महाब्राह्मण। कधी कुणालाही लाभला नसेल। घंटीच्या निनादानं भक्ताची आर्तता देवाला पोचते असं म्हणतात।
काय भ्रष्टाचार मानलाय था इनामदार? या महाराजा पुरुषी तुम्ही लग्न करणार? करणार नाही, केलं अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम. या पापाचे फळ कुठं भोगाय घाऊ काय? नरकात रवरव नरकात. कावळ्याच्या शापानं काय गाई मरत नाही? म्हणजे आम्ही कावळे पाटील. ऐका ऐका ही मुक्ता फळ, ऐका हे उर्मट बोलणं. इनामदार असा येळेपणा करू नका. तुमची मुंबईची सुधारणा मुंबईत ठेवा. हे हरिपूर आहे हरिपूर. इथं तुम्हाला मुंबईतला चहा चालतो, तिथली मोटर चालते, उद्या तुमच्या शेतात ट्रॅक्टर चालेल. तुम्हाला चालत नाही फक्त दलितांची सुधारणा. गाव गंगाला उगत चिडवू नका. तिच्या पुरात मोठ मोठे झाडे वाहून जात्यात हे विसरू नका. माझा ऐका, आजच्या मुंबई गाठा. तिथे तुम्हाला काय सुधारण्याचे दिवे लावायचे असतील ते त्या दिव्याच्या प्रकाशाची इथंच अधिक जरुरी आहे. चल. आणि म्हणूनच आम्ही इथं राहणार. काय इथं? हो इथं, या हरिपुरात, या विठ्ठलाच्या पायापाशी, या ओऱ्यात आम्ही आमचं विरार ठेवणार. इथं हरिजन रोग्यांची आम्ही शुश्रूषा करणार. इथं हरिजन मुलांची शाळा चालवणार. का शक्य नाही? का पाटी वाचा, तुम्हीच वाचा. हे मंदिर खाजगी आहे. खाजगी म्हणजे सरदेसाई घराण्याचं. तुमचं नव्हे, भाऊंचं आहे, माझं आहे. असल पण असला भ्रष्टाचार गाव एक दिवस मी चालू देणार नाही. मुकाट्यानं असला मूर्ख बरा सोडून द्या. मूर्ख मी नाही पाटील, पिढ्यान पिढ्या चारी बाजूने हरिजनांचा कोंडमारा करणारे तुम्ही लोक मूर्ख आहात. तोंड सम्मान बोला इनामदार. हो हो, तोंड आवरून बोला. हजारो वर्ष हरिजनावर अन्याय करताना तुम्ही आपले हात कधी आवरलेते का? त्यांनी पिकवलेले धान्य तुम्ही खाल्लं, त्यांनी साकारलेल्या घरात तुम्ही राहिलात, त्यांनी केलेली सेवा तुम्हाला चालते. चालत नाही फक्त त्यांच्या माणुसकीचा हक्क, तो नाकारणारे तुम्ही माणसं नसून जनावर आहात. चल. चला. भिण्यासारखं काही एक नाही, पण आज हा प्रसंग आला, उद्या काय होईल इथे राहणं जरा खरंय. साप असलेल्या घरात शहाण्यानं राहू नये. मी स्वप्नात तर नाही, खरंच तुम्ही आलात भाऊ. मला वाटलं तुम्ही माझ्यावर रागवलं असाल. अरे, सत्यावर रागवण्याचा परमेश्वराला सुद्धा अधिकार नाही. पण माझा एक, तुम्ही दोघं मुंबईला निघून जा भाऊ. तुम्ही मला हे सांगताय? जात राहून माशाशी वैर करता येत नाही बाबा, म्हणून काय झालं? मोठे मासे लहान मासे कसे खातात हे पाहत काटावर बसायचं. भाऊ, छत्रपतींच्या वेळी आपल्या पूर्वजांनी स्वतःच रक्त सांडून एक किल्ला जिंकला, म्हणून आपण या गावचे इनामदार झालो, होय ना? मी त्यांचाच वारसा घेऊन आलो. या दुष्ट रूढीशी मी तसाच लढत राहणार.
समतेचा किल्ला सर होईपर्यंत लढणार। अरविंद भाऊ, तुमची माया मंजूचं प्रेम हे सारं सारं मला कळतं, पण ही माणसासारखी माणसं पिढ्यान पिढ्या कोंडलेल्या पाखराचं जिणं जगत आलं, ती पाखरं आकाशात उंच उडताना मला पाहिजे, त्यांच्या पिंजऱ्याची दारं उघडताना मला मरण आलं तरी भेट। अरविंद, सुनबाई सरदेसाईंचा वारसा आता तुझ्या हातात आहे। मामजी सौभाग्यवती भाऊ, या बसा म्हणायचा शिष्टाचार आहे म्हणून बस करा हा शिष्टाचार। शास्त्री, देवाला तोंड दिल्यापण वाटेल ते बोलू नये, शब्दांची फेक विचार करा। आम्ही एक विचार करू, पण गावाचं तोंड कोण बंद करणार? गावाचं तोंड बंद करण्यासारखं असं कोणतं वाईट कर्म घडलं भाषातून? करून सरून नामा निराय पहा ना, पोटच्या पोराने धर्म बुडवला आणि त्याच्यावर हे पांडून घालायचा प्रयत्न करतायत। म्हणजे? म्हणजे काय? सरळ आहे, काल रात्री तुम्ही अरविंदाला भेटायला गेला होता। पोटच्या पोराला भेटायची या गावात बंदी आहे हे ठाऊक नव्हतं मला। तेच सांगायला याची तसदी घ्यावी लागली आम्हाला, इनामदार घराण्याने धर्म बुडवला। धर्म? खरा धर्म अरविंदच पाळतोय, रंजना गांजेरांची सेवा करतोय तो। तुम्ही मात्र आतापर्यंत धर्माच्या नावाखाली चरत आला, सर्व सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आणि आता ती सत्ता जाईल म्हणून तुमची धडपड आहे। भाऊ, धर्मासंबंधी प्रवचन ऐकायला आलो नाही आम्ही इथं। हा, हे बघा भाऊ, या दोन दिवसात अरविंदन मंजिरी यांनी गाव सोडलं नाही तर शाळेची दवाखान्याची बेचिराग, आणि त्या राखेत तोंड हवा। तू गप्प बसू शकता? ठीक आहे, बघून घेऊ। हा चला रे अक्का, आता तुलाही सांगून ठेवतो, आजपर्यंत तुझ्यासाठी गावासाठी मी माझं मन पिंजऱ्यात कोंडून ठेवलं होतं, त्याचे पंख कापून टाकले होते। आज पिंजऱ्याचं दार उघडलं, आता तुझा मार्ग निघाला आणि माझा मार्ग निघाला। काय झालं मंजरी? ती आजारी मुलगी? ती बरी आहे, पण पण काय? गावाचं लक्षण ठीक दिसत नाही। म्हणजे? लोक म्हणतात पाटलाने डोक धरले किंवा काय मिल्याचं नेम नाही। गित्री कुठली? माझी एक गोष्ट ऐका, राणी सरकारने सेवकाला आज्ञा करावी। तुम्ही आजच्या आज मुंबईला जा। कशाला? त्या बिळात लपून बसायला? कसं सांगू तुम्हाला, कालपासून माझ्या जीवाला कसे विंचू लागले ते। माझ्यासाठी घर सोडलं, गणगोत सोडलं, माझ्यासाठी तुम्ही गावाच्या विरुद्ध गेला आणि या शेवटी मीच वैरीण ठरते, माझ्यामुळे तुमच्या जीवाला धोका। ऐका माझं एवढं। मंजू, हे काय वेळ डोक्यात भरले तुझ्या? ते तुम्हापुरच्या नाही कळायचं, कपाळीच्या कुंकवासाठी बायका हसत मुखानं काळजातलं रक्त देतात। माझ्या गळ्याची शपथ, तुम्ही आजच्याच निघा। सावध हो मंजू, सावध हो, त्या दिवशीची ती समुद्रावरली न्याय मागणारी मंजिरी हो, माझ्या रक्तानं गावातील पिढ्यान पिढ्याचं पाप धुवून जाणार असेल तर तुम्ही आनंदाना। मंजू, तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी फुलपाखरांच्या जगात रमलो होतो, त्यांचे चिमुकले रंगी बेरंगी पंख मला सुंदर वाटत होते। त्या बंदिस्त बागेतून जिथे झुंज घेतली पाहिजे अशा रणमैदानावर आणून तू मला उभं केलंस। आता देवाजवळ माझं एकच मागणं आहे, रावणाशी युद्ध करणाऱ्या जटायूचे मला पंख दे,
स्वर्गातून अमृत आणणाऱ्या गरुडाचे मला पंख दे. पंख हवे मज पोलादाचे. शूर लढाऊ जटायूचे. शाबास, असं बिळ्यात लपून गाव ताव्यात राहत नाही म्हणावं. नीट ध्यानात घे. पुरापत मी काढायची काय आणि मग तुम्ही समजलं. चला चला साफ करे बोला.
कुनाला कुत्रा म्हणतो तर माकडा माकडा काय आणि मुकडा काय काय पाहिजे तुम्हाला लोकांना आम्हाला दुसरा काही नको आहे फक्त धर्मरक्षण ते तुमच्यापेक्षा आम्हीच करत आहोत नेसल्या धडोदा नेसे आत्ताच्या आता बाहेर वा नाही तर या आगीत तुमची तुमच्या नवऱ्याची या देवळाची राख रांगोळी होईल माथारा अरविंदावर कशाला काढता मी हरिजन झाल्या माझा गुन्हा आहे ना त्याबद्दल मला शिक्षा करा मला उभी जाळा बाई बकवा बंद करा आणि आत्ताच्या आता हे हरिपूर सोडा हा हुकुम सोडणारे तुम्ही कोण मी कोण मी कोण या मछाडीला विचारा तुम्ही मांडलेला हा भ्रष्टाचार पाहून चिडलेली गाव गंगा आहे ही पवित्र गंगा नाही गटार गंगा आहे आणि तुम्ही सारे पंडे आहात या गंगेवर आत्ताच्या आत्ता इथे तोंड काळे करा नाही तर प्राण गेला तरी मी इथून हलणार नाही असं काय चला जादा तू शिवा इथं कुणाचा केसाला जरी धक्का लागला तर ही बंदूक क्षणभर सुद्धा प्राणार नाही अरे वा फार दिवसांनी लहर आलेली दिसते शिकारीची भावना खरं आहे ते पण आजची शिकार 25 वर्षामागच्या शिकारीपेक्षा अगदी निराळी आहे आजची शिकार गरीब हरणाची नाही क्रूर अन्यायाची तुमच्या चिरंजीवाने धर्म पाया खाली तोडवला नुसता तोडवला नाही बुडवला धर्म रंजल्या गाजलेदारा जो आपला म्हणतो तो खरा धर्म बिचारे हरिजन आज पिढ्यान पिढ्या उपेक्षेच्या अज्ञानाच्या गरिबीच्या आगीत होरपळताय जळताय आणि तुम्ही त्यांच्या दुःखावर आपली सुख शिजवून घेत आहात आणि अरविंद त्याच्या आड येतो असं पाहताच तुम्ही हे देऊळ जळाल निघाला ही तुमची देवावरची श्रद्धा धर्मावरची भक्ती इतकं जर कळत होतं तर मग आपल्या दिवट्या चिरंजीवाला आणि सुनबाईला घरात का ठेवून देतील हा ती चूक सुधारण्याचा निश्चय करून आलोय मी मुली खरी माणुसकी नुसती दया दाखवण्यात नाही की न्याय देण्यात आहे हे तू मला शिकवलंस आणि कुठल्याही अन्यायाशी झगडल्याशिवाय तो दूर होणार नाही हे तू मला दाखवून देलंस सुनबाई चल कुठे तुझ्या घरी कितीतरी दिवस तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलंय ते बाजूला हा सारे बाजूला म्हणतो ना चला खबरदार कुणी खाशी पायी चढायचं धर्मशाळा नाही सरदेसाई इनामदारांचा वाडा आहे आत्या अगदी लहानपणीच माझी आई गेली तेव्हापासून तूच माझ्यावर मायेची पाखर घातली म्हणून माझ्या डोक्यात हातखोडा करतोस होय दगडातूनच देवाची मूर्ती निर्माण होते अक्का काय झालंय तरी काय तुला भाऊ अरे वेळ बीत तर नाही लागलं तुला तुझा सगळा देव धर्म सगळं केलं तरी त्याच देवानं मला ही सद्बुद्धी दिली धीर दिला देव कुठला रे तुझा हा देव सर्वेसायांच्या मंदिरातला विठ्ठल तोच मला सारखा म्हणत होता दामाजी पंतासाठी मी बाहेर झालो चोखा मेळ्याच्या घरी मी पारणं फिरायला गेलो पुरे पुरे झालं तुझंही ब्रह्मज्ञान थोडा विचार कर तू मी ही मंजिरी ही सारी सारी माणसं ब्रह्मदेवानं एकाच मातीची घडवली या मातीची ओळख पटल्याशिवाय खरा धर्म करणार नाही या सगळ्या गावानं तुला वाळीत टाकलं खुशाल टाकू दे एकट्यानं लढण्याची सरदेसाईच्या रक्ताला सवय आहे लढाईच्या ध्रुवचक्री हात निशाण सोडलं नाही म्हणून सरदेसाई इनामदार झाले विसरू नको भाऊ कस सांगू रे तुला मी आजपर्यंत कधी घडलं नव्हतं एवढं मोठं पाप पाप खरंच माझ्या हातून एवढं मोठं पाप घडतंय असं तुला वाटत खरोखरच तुला वाटत होय मग हेही बंधू आणि आपल्या पापी भावाचा एका क्षणात हे म्हणतो ना खे गंगू ए गंगू अगं घरची लक्ष्मी दारात आली आणि तू उभीच सुनबाई आता हे माझं घर तुझं
छानदिष्ट पोर तुझ आणि हे मास वेड बगड गाव पण तुझ या साऱ्यांचा सांभाळ कर भाऊ भाऊ नाही मामनजी सर सुन भाई